अच्युत, मला तुझ्या बालपणाशी विषयी आपण बोललो ते साइनबोर्ड पेंटिंग वगैरे, नंतर तू जे जे मध्ये गेलास, जे जे मध्ये जायचं हे आधीपासून ठरलं होतं? मी तसं ठरलं होतं की मला दहावीनंतर ठरलं होतं की मला हे मला जे जे मध्येच जायचंय, आणि मला ग्रेड एक्झाम चांगली होती त्यावेळेला, बी ग्रेड मिळणं म्हणजे खूप मोठी होती. आणि शिरोडकरमध्ये आमच्या नो डाऊट एक परंपरा होती चित्रकलेला, आमच्या शाळेत ना, आमची शाळा ही स्पेशली त्याच्यासाठीच फेमस होती चित्रकले. चित्रकला शिरोडकरमध्ये घडली? शिरोडकरमध्ये घडली. आणि त्यामुळे मी जे जे मध्येच जायचं ठरवलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर मग टायपोग्राफी, कॅलिग्राफी हे हळूहळू माझ्यापर्यंत आलं. मला एक पार्ट होता, सब्जेक्ट होता, आणि त्याच्यात मी ठरवलं होतं की टायपोग्राफीमध्ये आपलं करिअर करायचं. त्याच्यात कॅलिग्राफी हा पोटविषय होता, म्हणजे 40 मार्काचा सब्जेक्ट. टायपोग्राफी हा सब्जेक्ट, टायपोग्राफी मेन सब्जेक्ट होता, आणि त्याच्यात कॅलिग्राफी होती. कॅलिग्राफीमधनं मग मला असं वाटलं की येस, आपण हेच केलं पाहिजे, दिस इज माय वे. आणि मी ती डेअरिंग होती, मगाशी म्हटल्याप्रमाणे लोक हसली, लोकांनी थोडंसं गांभीर्याने बघितलंच नव्हतं, पण आज लोक त्याकडे गांभीर्याने बघतात. हा एक जमेची बाजू आहे त्याच्यातल्याच. मला सांग, हे जेव्हा तू सगळं करत होतास, म्हणजे मी रकृतकडे पुन्हा येणार आहे, कारण रकृत तिथेच भेटले आहेत तुला, तेव्हा जगामध्ये किंवा भारतामध्ये कॅलिग्राफीची परिस्थिती काय होती? पण रकृत सोडून मला असं वाटतं की माणसंच नव्हती. रकृतचा एक असा छान एकांबी तंबू, आणि तो प्रचार करत सगळीकडे फिरत होते. ते लोकांना त्यावेळी माहितीच नव्हतं. म्हणजे मी ज्याला तुम्हाला सांगतो, मी ज्याला हल्ली एका चॅनलला ज्याला मुलाखत देत होतो, त्याला मला एक प्रश्न आला होता की कॅलिग्राफी आणि सोनोग्राफी याच्यातला फरक काय? असं तुला पत्रकाराने विचारलं? नाही, प्रेक्षकाने. असं पत्रकारही विचारू शकतो असे प्रश्न. तर त्यावेळेला मला कळलं की हा अवेअरनेस जो आहे, हा अवेअरनेस क्रिएट करणं फार गरजेचं आहे. लोकांना अजूनही ते कळत नाही की कॅलिग्राफी म्हणजे एक्झॅक्टली काय. आजही वर्कशॉपला लोक येतात, पण लोक म्हणतात की नाही, माझ्या मुलाचं हस्ताक्षर चांगलं नाही, त्याला 10वीला परीक्षेला पासणार, त्याला मार्क मिळाले पाहिजेत, आणि म्हणून कॅलिग्राफी करायची. तर तसं नसतं ते ॲक्च्युली. मी त्यांना नेहमी सांगतो की 5वीपासून हे सगळं झालं पाहिजे. 5वीच्या नंतर ही जडण, मुलगा ज्याला अगदी वयात येतो ना, त्यावेळेला त्याच्या हाताला वळण असतं, माहिती अक्षर माहिती असतात, तुम्ही त्यावेळेला पकडा आणि त्याला वळण लावा, तो वळणावर येत होतो. पण काही प्रेक्षक असे असतात, शक्य आहे, ज्याचं अक्षर चांगलं नाही त्याला गोडी लागली तर अक्षर सुधारू. ॲब्सोल्युटली, खूप लोक आहेत तसे, माझ्या केसेस आहेत तशा. मला तुला कॅलिग्राफीच्या इतिहासाकडे न्यायचं आहे. तू अगदी म्हणालास की आम्हा सर्वसामान्य माणसांना याच्याविषयी कमी माहिती आहे, आणि कॅलिग्राफी की सोनोग्राफी असा प्रश्न येणं या देशात स्वाभाविक आहे. मला सांग, या कॅलिग्राफीचा इतिहास काय भारताच्या दृष्टीने आणि जगाच्या दृष्टीने? काय असतं की पर्शियन वगैरे खूप गोष्टी आहेत. पर्शियन ज्या पर्शियनकडे गेला, उर्दूकडे गेला, तर त्याला एक छान इतिहास आहे. त्याला आपल्याकडे गेला, आपल्याकडे जर तसं बघायला तर हे पर्शियन उर्दू परंपरेतून आलेलं आहे. खूप परंपरेतून आलेलं आहे. त्याने वेस्टर्न कॅलिग्राफी त्याला एक वेगळी परंपरा आहे. आपल्याकडे काय झालं, आपल्याकडे एक ब्राह्मीकडनं आलेलं सरकलेलं आहे थोडंसं, ब्राह्मीकडनं आलं, मग ती डेव्हलप होत गेली, त्याच्यामधनं अशोक खरुष्टी आली, मग सगळ्या लिप्यांचा उगम होत झाला, आणि त्याच्यातून देवनागरीकडे गेली, देवनागरीतनं मग परत मोडी आली, असं करत करत ते सगळं आलं. पण आपला बेस तो सगळा फोनेटिक आहे जसा. त्याच्यावर आता काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्याला लोकांना सांगायला गेलं, लोकांचं काय होतं की लोक म्हणतात की ते सगळं बाजूला राहते, पहिलं आधी आम्हाला शिकव, पहिलं आम्हाला उपयोग काय, आम्हाला उपयोग सांग, आणि हे करण्याकरता किती वेळ लागतो. लोकांची घाई खूप आहे. इन्स्टंट लोकांना वाटतं कॉम्प्युटर आला म्हणजे कॉम्प्युटर मध्ये हे सगळं जाणार, तर नाही असं. उलट आता काय झालं, लोक इतकी याच्याकडे वळलेली आहेत ना, इतकी वळली. मी आता ज्याला वर्कशॉप चालू, फक्त सांगितलं ना वर्कशॉप, की त्याच्या बॅचेस फुल होतात. मला तोच प्रश्न तुला विचारायचा आहे की माझ्याही मनात असा मुद्दा होता की हल्ली टेक्नॉलॉजीचं जग आहे सगळं, म्हणजे कॉम्प्युटरमध्येच टाईप लोड केलेले असतात, फॉन्ट्स लोड केलेले असतात. पूर्वी काय असायचं, तो एक आर्टिस्ट लागायचा, तुम्हाला सगळं ते अक्षरलेखन करायला. आता कॉम्प्युटरच देतो, अशा कॉम्प्युटरच्या वर्चस्वाच्या काळात ही कला काय होणार आहे, तिचं तगणार आहे? ती तगणार आहे, आणि अगदी आरामकेसात. इम्पॅक्ट काय झालंय, जगामध्ये उलटं झालेलं आहे, पण इंडियामध्ये हे त्याच्या अगदी. म्हणजे जगामध्ये काय झालं, मी आत्ता रशियामध्ये ज्यावेळेला गेलो होतो, तर रशियामध्ये 10% कॅलिग्राफीचं वर्चस्व होतं, ते कुठेतरी हल्लं होतं 100%. कॉम्प्युटरमुळे जर्मनीमध्ये मी ज्याला शिकवायला जातो, तिथेही त्यांनी मला सांगितलं की अच्युत, कॉम्प्युटरमुळे थोडासा की नवीन पिढी ही थोडीशी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागलेली आहे. कल्चर म्हणूनच फक्त बघत आहे, त्याचा वापर करत नाही आहे. आपल्याकडे काय झालं आहे, आपल्याकडे आता लोकांना वाटतं की माझ्या मुलाला कॅलिग्राफी यायला पाहिजे, किंवा ह्याला वय नाही आहे, किंवा आज माझ्याकडे 70-80 वर्षाची माणसंसुद्धा कॅलिग्राफी शिकायला येतात. यंग क्राऊड जो आहे, जे आर्टिस्ट नाही आहेत आणि ज्यांना ही कला शिकायची, त्यांना अर्थार्जन हवं आहे. म्हणजे ह्यातूनही पैसे मिळवले, पैसे आहे, आणि लोकांना पैसे लोक देत आहेत, नाही असं नाही आहे. नावाची पाठी, आज लोक जे 50 रुपयाची पाठी, आज 5000 रुपये तुम्ही सांगितले कमीत कमी, तरी लोक आनंदाने पाठी देतात, कारण माझ्या घरावर माझ्या घराची पाठी सुंदर असावी, चांगली असावी. वेडिंग करणार, वेडिंगसाठी नावं लिहिता लिहिता काही कविता यायला लागल्यात तिकडे,
छान सुंदर. मग त्याचा त्याच्यासाठी कॅलिग्राफर लागतो त्यांना. तू स्वतः विंदांची कविता केली? मी विंदांची कविता केली. मी बऱ्याच अशा खूप प्रकार केले त्याच्यात. विंदांची कविता विंदांना जेव्हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यावेळेला आम्ही एक आणखी एक प्रयोग केला. अक्षरंग नावाची ठाण्याची संस्था, अक्षर संजू हजारे वगैरे आम्ही पिनाक वगैरे, मी त्या मुलांना सांगितलं माझ्याकडे शिकणारी मुलं की आपण विंदांची कविता विंदांना ज्ञानपीठ मिळालं त्यांना त्यांचा गौरव करण्याकरता आपण काम करूया. तर बऱ्याच मुलांनी सांगितलं की आम्हाला वाचल्यानंतर आम्हाला कळतच नाही आहे कविता काही ठिकाणी. काही लोकांना कळी, काही काही मुलं अगदी शक्य नाही ते सगळ्यांना शक्य. मी म्हणलं जशी तुम्हाला कळेल ना तशी करा. विज्ञान काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊच नका तुम्ही. 50 जणांनी त्याच्यामध्ये फोटोग्राफर होता, कॅलिग्राफर होतं, स्कल्पचर होतं, खूप वेगवेगळे अंग होते. एकाच वेळेला 50 कविता 50 पद्धतीने बघायला मिळाल्या. आणि मी त्या विजयाबाई राजाध्यक्षांना सांगितलं की मॅडम तुम्ही या, कारण सरांना येणं फार कठीण आहे. बाईंनी आल्यानंतर बाईंनी म्हटलं की हे सगळं प्रदर्शन विंदांनी बघितल्यानंतर परत लिहायला विंदा सुरुवात करतील. आणि विंदांनी विंदांना त्यांनी ऑन द स्पॉट फोन केला. विंदांनी सांगितलं की मला बघायला ते आवडेल. मग आम्ही ते सगळं प्रदर्शन उचलून बँड्राला नेलं आणि विंदांनी म्हटलं की याच्यापेक्षा माझा मोठा गौरव कुठला नाही. मी मध्यंतरीच्या काळात आणखी काही प्रयोग केले. आता मी आरोग्य तरी नावाचा एक दिवायंक होता, त्यांच्या कामानिमित्त मी महेश खानोलकर बरोबर व्हायलिन आणि कॅलिग्राफी जुगलबंदी केली. त्याची 2 चित्रं रशियाच्या रशियामध्ये गेलेली आहेत. किंवा भवानी शंकर आणि रूपक कुलकर्णी त्यांच्यावर कॅलिग्राफी तपखवाज त्यांनी व्हायलिन वाजवलं आणि मी त्याच्यावर काम केलं. आणि त्यावेळेला किंवा मी डान्स आणि कॅलिग्राफी आता मी राहुल शर्मा बरोबर दिल्लीला रेड फोर्टवर मी काम केलं संतूर आणि कॅलिग्राफी. त्यावेळेला एक चांगला अनुभव मला होता तो मी काय करतोय किंवा माझं पेंटिंग काय याच्यापेक्षा मला लोकांनी पटकन पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलं की एका आर्टिस्टला 2 आर्टिस्टला मी काम वाजवणार तिथे वाजवते बघतो. पण ट्रान्सफर तुम्ही ज्यावेळेला तो फॉर्म करताना कॅनव्हासवर तो बघताना आम्हाला आवडत होतं. मी ज्याला भारत टूर केली ज्यावेळेला त्यावेळेला मी गुजरातमध्ये होतो. गुजरातमध्ये गेल्यानंतर मी त्यांना नवरात्रीचे दिवस होते तो मूड मी तो फ्लेवर ती संस्कृती मला त्याच्यात आणणं फार गरजेचं होतं तरच मुलं काम करतील. आणि मी एक गावचा ढोली बोलवला त्याला वाजवायला सांगितलं. माईक नाही, तुम्ही मुलांना सांगितलं तुम्ही फेर जसा धरता तसा धरा. आणि मुलांना ते नवीन होतं, हे नवीन काय घडतं आहे. आणि पेपर आणि इंक तिथे ठेवलेली होती. ज्या क्षणी वाटेल की हा चांगला स्ट्रोक आहे त्या क्षणी तो पेपरवर मारा. आणि हे कळल्यानंतर त्यांना कळलं की अर्ध्या तासानंतर तुम्हाला सांगतो की एक मोठं एक्झिबिशन तयार झालं होतं त्याचं. आणि एक्सप्रेस युअर थॉट थोडक्यात. मग त्यांना कळलं की आपल्या शरीरामध्ये एवढी ऊर्जा आहे, ही ऊर्जा आपण का वापरत नाही. अदरवाईज काय होतं की तुम्ही बघा ना आज आपल्याकडे मला नेहमी वाटतं की सुलेखन फक्त आपण वर्कशॉपमध्ये न होता ती साहित्य संमेलन होतात त्याच्यात का नाही होत आहेत. व्हायला पाहिजे ते, व्हायला पाहिजे. हा मलाही कळत नाही की केवळ आपण साहित्य संमेलनाला सांगितलं पाहिजे हा की केवळ लेखकांनी किंवा कवींनी यावं कविता म्हणाव्यात असं आहे का. शेवटी आम्ही मांडणार ते सुद्धा लिटररी फॉर्म आहे. तो फॉर्म जर तू तिथे मांडताला तर कदाचित लोकांकडेचा आणखी जर कविता वाचली जाते तर कविता इथे लिहिली का जात नाही ती. मला नेहमी असं वाटतं की हे झालं पाहिजे म्हणून ते. आणि म्हणून मी जे सगळं मला जिथे मिळेल तिथे संधी मी सोडत नसतो. पण तू राज्यकर्त्यांची कधी मदतही फारशी घेतली नाही. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे का. तुम्ही कधीतरी आमच्याकडे आम्ही तुम्हाला तुमच्याकडे येतो ना. तुम्ही कधीतरी एका कलाकाराकडे या आणि कलाकाराचं कौतुक करा ना.